ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, काल सोमवार होता। आपल्याकडे प्रत्येक सोमवारी शिवपूजा, अभिषेक ह्या गोष्टी केल्या जातात। खूप मंडळी आपल्याकडे अभिषेक करण्यासाठी, शिवपूजा करण्यासाठी दक्षिणा वगैरे पाठवतात। त्यांची शिवपूजा, अभिषेक करण्यात आले आणि त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी, सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुमच्या काही समस्या असतील त्या दूर व्हाव्यात, तुम्ही सुखी आनंदी राहो अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली। आता मग तुम्ही म्हणाल केली कालचं आज काय सांगायला, तर मंडळी काल आमच्या इकडे म्हणजे इकडे नेटवर्क बंद होतं, इकडे आंदोलन चालू होतं ना, ते आरक्षणाबद्दल जे आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल ते नेटवर्क बंद केलेलं होतं काल दिवसभर। त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे टाकता आला नाही, लोड करता आला नाही तो, आणि बऱ्याच जणांचा संपर्क बी झाला नाही काही मंडळीचा, ज्यांनी मला काही संपर्क करण्याचा, मेसेज वगैरे काही पाठवण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांचे मेसेज माझ्यापर्यंत काही पोहोचले नसतील, त्याच्याबद्दल समजा मी खेद व्यक्त करतो। तरी मंडळी, हे कालचा जो प्रोग्रामबद्दल आज मी तुम्हाला सांगतोय, तर असो आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही। महत्वाचं बोलायचं की आता मंडळी शिवरात्र आलेली आहे, 8 तारखेला शिवरात्री, महाशिवरात्री। तर महाशिवरात्रीला आपण समजा शिवपूजा, अभिषेक करतो आपण ओंकारेश्वरचा तिथं मंदिरात। खूप मंडळीनं विचारला की आम्हाला अभिषेक करायचा आहे, आता आम्ही काही येऊ शकत नाहीत, तर आमच्या नावानं अभिषेक केला जाईल का, जातो का वगैरे। तर मंडळी हो, प्रत्येक वर्षी आपण बऱ्याच मंडळीला येता येत नाही, आपल्याकडे पोहोचू शकत नाहीत, पण दक्षिणा वगैरे पाठवून त्यांचा महाशिवरात्रीला जो अभिषेक पूजा असते ते आपण करतोत। फक्त तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून अथवा फोन करून सांगावं लागतं, नाव तुमचं सांगावं लागतं, दक्षिणा काय तुम्हाला पाठवायची ते पाठवायची, सांगायचं की आमचा महाशिवरात्रीला हा अभिषेक पूजा करून घ्या, असा उल्लेख करावा लागतो। आता खूप मंडळी काय करतात, उल्लेख कुठलाच करत नाहीत, मग अभिषेकाला तुम्ही दक्षिणा पाठवली का, आता इथं बांधकाम पण चालू आहे, मंदिराचं बांधकाम चालू आहे, त्याला दक्षिणा पाठवली का, अथवा जो महाप्रसाद होतो त्याच्यासाठी दक्षिणा पाठवली, काही कळत नाही। तर तुम्ही कुठल्या कामासाठी, समजा तुमची शिवरात्रीसाठी अगर कुठला अभिषेक आहे काय, जर त्याच्यासाठी असेल तर तसा उल्लेख करावा, व्हॉट्सअपला मेसेज करून सांगावं की ही जी दक्षिणा आहे तुम्हाला, अमुक अमुक दक्षिणा काय जी पाठवली ती अभिषेक करण्यासाठी आहे महाशिवरात्रीला, अथवा हा जो प्रसाद आहे फराळाचा आहे, समजा फळांसाठी अथवा तुम्हाला फराळांसाठी खर्च करण्यासाठी अमुक अमुक एवढी दक्षिणा पाठवली, अथवा मंदिराचं जी चाललंय बांधकामाचं त्याच्यासाठी आम्ही ही दक्षिणा पाठवली, असा उल्लेख करावा सविस्तर, म्हणजे लक्षात येतं। कारण तुम्ही जी दक्षिणा पाठवती ती ज्या त्या कामाला ती दक्षिणा जावी हा उद्देश होय। तर असो मंडळी, तुम्हाला जरी वाटलं की तुमची जरी इच्छा असेल की आपल्याला महाशिवरात्रीला ओंकारेश्वरास अभिषेक पूजा करायची आहे, तर अगोदर तुम्ही नाव नोंदणी करावं लागेल। तशी नाव नोंदणी चालू आहे, कारण तुम्ही जर नाव नोंदवलं तर तुमच्या पूजेची व्यवस्था केली जाईल। कारण खूप मंडळीच्या पूजा असतात, तुम्ही आतापासूनच जर नाव नोंदवून ठेवलं तर आपण जे सजा पुजारी असतात, पूजा करणारे असतात ना, आता महाशिवरात्रीला मी एकटा सगळं करू शकत नसतो, तर पूजा करणारी काही मंडळी असतात, समजा ते स्वामी मंडळी असतात ना, तर त्यांना आपण सांगतो की यांची पूजा आहे, मग तशी व्यवस्था करता येते तुम्ही जर आतापासून नाव नोंदवली तर, म्हणजे लिस्टप्रमाणे आपल्याला पूजा करून घेता येईल। तर आज एवढंच, आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, एक सूचना होती म्हणून सांगितले।
तर परत भेटतोयच अजून काही नवीन जुनी माहिती देण्यासाठी उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.